हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. खूप सारं स्वागत आहे तुमचं सखी होममेकर्सच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज 17 मार्च आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी 2-3 दिवसाचे काही छोटे छोटे क्लिप्स जे आहेत ते मी ॲड केलेले आहेत. तर तुम्हाला माहिती होतं आम्ही 15 तारखेला यल्लमा देवीच्या दर्शनाला गेलो होतो. तर त्यानंतर 16 तारखेला होता बुधवार, तर त्या दिवशी काही देवकार्य करायचं नव्हतं म्हणून गुरुवारी म्हणजे आजच्या दिवशी या देवीच्या पडल्या भरण्याचं काम चालू आहे घरामध्ये. म्हणजे जेव्हा आपण देवावरून दर्शन करून येतो तेव्हा ह्या पडल्या भरल्या जातात. म्हणजे देवाला जे काही आपलं नैवेद्य बनवतो ना, म्हणजे नैवेद्यासाठी आम्ही बरंच काही बनवले. सकाळी पुरणपोळी, भाजी, पालेभाजी पण बनवली आहे, भाकरी, भात आणि ज्या काही फळं असतात ना, पेरू म्हणा किंवा गाजर, ह्या सगळ्या गोष्टी, मुरमुरे असतात, हे सगळं ना ह्या पडल्यांमध्ये भरलं जातं. मिक्स जे आपली कडधान्य असतात ना, म्हणजे अख्खा हरभरा झाला किंवा चवळी, शेंगदाणे, ह्या काही 4-5 गोष्टी मिक्स करून उकडून त्याच्या घुगऱ्या बनवल्या जातात, त्याही घातलेत आणि कढी पण बनवली आहे. म्हणजे हे काही ठरलेलं नैवेद्य असतं म्हणजे देवासाठी यल्लमा देवीचे आपल्याला परडी भरायचे आणि देवावरून आल्यानंतर हे कार्य पडली भरण्याचं कार्य करणं गरजेचं असतं. त्यानंतरच आपण जो काही प्रसाद वगैरे आणलेला असतो हा प्रसाद आपल्याला दुसऱ्यांना देता येतो, तोपर्यंत देता येत नाही म्हणून पडल्या भरणं खूप गरजेचं असतं. आणि ह्या ज्या काकी आहेत तर त्यांना बोलवलं जातं पडल्या भरायला. म्हणजे त्यांच्याही ज्या पडल्या असतात त्या घरी बोलवावे लागतात, त्यांच्याही पडल्यांमध्ये नैवेद्य भरून देवीची पूजा करून देवीला गारणं घालून आपल्याला ह्या पडल्या पूजायच्या असतात. आज सकाळी लवकर उठूनच मी आणि आईने सगळा स्वयंपाक केला म्हणजे नैवेद्याचा, आणि त्यानंतर मग ह्या काकींना बोलवलं होतं आम्ही, रात्रीच सांगितलं होतं, मग त्या सकाळी आल्या आणि त्यांनी ही सगळी तयारी केली. हे सगळं देवकार्य झालं, देवीच्या पडल्या वगैरे भरून झाल्या, त्यानंतर मग आम्ही सगळे जेवलो. त्यानंतर आज आहे 18 मार्च, म्हणजे ज्या दिवशी पडल्या भरल्या त्याचा 2रा दिवस, आणि आता संध्याकाळची वेळ आहे आणि आज अद्विकचा बड्डे आहे, 3 वर्ष पूर्ण झाली आहेत त्याला आज. तर आम्ही ना जेवणाचा बेत केला होता, म्हणजे ताई वगैरे कोणी आलेल्या नाही आहेत पण इथे शेजारी पाजारी गल्लीतले वगैरे आम्ही बोलवलेत संध्याकाळी जेवणासाठी. तर मी इथं चपातीचं पीठ मळते आहे आणि आई बनवत आहे चिकन. तर आज गावच्या म्हणजे गावठी कोंबडीचं चिकन बनवत आहेत आई. तर आम्ही दोघी गप्पा मारत मारत जेवण केलं आणि मग त्यानंतर एकदम सिंपल असं आम्ही सेलिब्रेशन केलं, जास्त काही हे नाही केलं. बस थोडंसं बलून्स वगैरे लावले आणि बस ते हॅपी बर्थडेचं जे तोरण असतं ते फक्त लावलं आम्ही सगळ्यांनी मिळून. इथे ही जी दरवाज्याच्या समोरची भिंत आहे ना, तीच एक भिंत ॲक्च्युली पूर्ण रिकामी होती आणि तिथं फक्त खिडकी होती. म्हणजे ह्या ज्या पडदा आहे ना पाठीमागं, म्हणजे ह्या पट्ट्यांचा जो डेकोरेशनमध्ये येतो, मग तो व्यवस्थित खिडकीच्या मापाचाच होता. मग म्हटलं आपण ते खिडकीवरच्या वरती लावूया, ते काय त्या पाठीमागून एवढं दिसणार नाही. आणि त्यानंतर मग म्हटलं त्याच्यावरती आपण लावू ह्याचा हॅपी बड्डेचा जो चार्ट वगैरे असतो ना, तर तो लावला आणि एकदम साधा सिंपल आम्ही असा बड्डे सेलिब्रेट केला. अद्विकचे 3 बड्डे आहे ना, 3 बड्डे 3 ठिकाणी झाले. म्हणजे तो त्याचा पहिला जो बड्डे होता ना तो, म्हणजे आम्ही डोंबिवलीला होतो ना तिथे आम्ही सेलिब्रेट केला. गावाला येऊ नव्हते शकत आणि गावावरून पण कोणी तेव्हा आलं नाही कारण नुकताच स्टार्ट झाला होता कोरोना. तर तेव्हासुद्धा आम्ही असंच घरामध्येच बड्डे त्याचा सेलिब्रेट केला. त्यानंतर 2रा बड्डेच्या वेळेला
मी माहेरी होती, म्हणजे माझी तब्येत थोडी ठीक नव्हती, तर मी तिकडे होती माहेरी. तर दुसरा बड्डे त्याचा तिकडे सेलिब्रेट झाला, आणि तिसऱ्या बड्डेला तो इकडे आहे आपल्या घरी. आणि जायचं होतं आम्हाला मुंबईलाच, पण मग म्हटलं आता एकच दिवस बड्डे ठेवून जाऊयात, नको इथेच करूया, म्हणजे आपले घरचे सगळे लोक इन्वॉल्व तरी होतात. आणि त्यानंतर मग आमचं डेकोरेशन झालं, चपात्या वगैरे मी करून घेतल्या, ऑलरेडी बाकीचं जेवण झालं होतं, आणि मग सगळे लोक आले बड्डेला, बोलवलं होतं ना आम्ही. ओके ओके टाकला घे बचावलाय घे बचावलाय बाय कर मनात अंदर कधी येणार सगळे कधी कापू मामी करत मागे जरी ते आता आता मध्ये मध्ये तसं काय होत आहे केक वगैरे कटिंग करून झालेला आहे. आणि त्यानंतर इकडे तयारी चालू आहे सगळ्यांना जेवायला वाढायची, तर मी ते पाणी वगैरे आणून ठेवलं. आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांना जेवायला वाटलं, त्यानंतर जेवून मग सगळे लोक घरी गेले. त्यानंतर हा आहे नेक्स्ट डे, म्हणजे 19 मार्च. आणि आता संध्याकाळची वेळ आहे, सकाळपासून खूप धावपळ चालू होती आमची पॅकिंग वगैरे करायचं, कारण आदल्या रात्री काहीच पॅकिंग नाही केली, बड्डेच्या गडबडीमध्ये होतो ना आम्ही. तर या सगळ्या आम्ही आता सकाळ उठल्यापासून सगळ्यात पॅकिंग केलं, सामान भरलं, आणि एवढ्या सगळ्या गोणी आणि घेऊन आम्हाला जायचं आहे. मी जेव्हा आजऱ्यामधून निघालो ना, बस तेव्हाच मी एक छोटीशी ही व्हिडिओ क्लिप केली होती. त्यानंतर मी काहीच शूट नाही केलं, कारण का माहीत नाही, ॲक्च्युली जेव्हापासून म्हणजे अद्विक झालं आहे ना, तेव्हापासून मी जेवढे काही प्रवास केले त्या सगळ्या प्रवासामध्ये मला प्रवासाचा खूप त्रास झाला आहे, मळमळ उलटी. आणि त्यामुळे ना अशी इच्छाच नव्हती होत काही शूट करण्याची. आणि जेव्हा आम्ही उत्तूरमध्ये गेलो, तेव्हा उत्तूरपासून थोडंसं पुढे गेलो, तेव्हा थोडा थोडा पाऊस चालू झाला. आणि त्यानंतर तिथे काही म्हणजे एक दोन तीन किलोमीटरच्या अंतरावरती बराच पाऊस पडला, एक तासभर तरी पाऊस पडतच होता. आणि सकाळी 6:30 वाजले आम्हाला घरी पोचेपर्यंत, त्या सगळ्या घरी आम्ही गोण्या आणल्या. म्हणजे जेव्हा आम्ही आजऱ्यामध्ये गेलो ना गावावरून, तेव्हा मग मम्मीनेसुद्धा तिकडून सामान आणलं होतं. तर हे सगळं एवढं सामान झालं आहे वर्षभराचं, आमचं रेशन, गहू, तांदूळ, दळायचं वगैरे तांदूळ, हे सगळं. मग घरी आलो तर बरेच दिवस घर बंद होतं ना, तर सगळ्यात पहिलं साफसफाई केली, झाडू वगैरे मारून घेतल्या, कारण एवढी धूळ साचली होती, तर पहिला झाडू मारून घेतला, फरशी पुसून घेतली,
कपॅसिटी नव्हतीच काय करण्याची, पण केल्याशिवाय पर्याय तर शिल्लक नव्हताच, करावं तर लागणारच होतं. अद्विकला खायला दिलं थोडंसं, म्हटलं त्याला खुर्चीवरती बस, आणि आम्ही सगळी दोघांनी साफसफाई केली. आणि हे सामान आत्ता अनपॅकिंग करण्याचा तेवढा काही म्हणजे एनर्जी नव्हती बॉडीमध्ये, तर साफसफाई केली, आंघोळ्या वगैरे केल्या, फ्रेश झालो, आणि मग त्यानंतर पोहे बनवले आणि पोहे खाल्लं आणि रेस्ट केला आम्ही. आता म्हटलं हे जे सामान आहे ते आपण हळूहळू नंतर सगळं सामान लावूयात, तोपर्यंत राहू दे, कॅपॅसिटी तेवढी नव्हतीच. आता तुम्हाला इकडचे व्हिडिओ पाहायला मिळतील, छान छान रेसिपीजसुद्धा आपण बघू. तर ते पाहण्यासाठी तुम्हाला अगोदर चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल थँक्यू.